मंडळी, मी आहे देवादेव कते, माझ्या दिलाचं पाखरू या मराठी वेबसिरीजचा लेखक दिग्दर्शक. आज आहे गुरुवार आणि आज आपला प्रोमो पडत असतो, पण काही कारणाने आज आपला प्रोमो पडू शकला नाही. तर मी आज आलेलो आहे शाळा प्रत्येकाच्या आठवणीतली या मराठी वेबसिरीजच्या सेटवरती. आज आपल्यासोबत आहेत शाळा प्रत्येकाच्या आठवणीतली आणि एक गाव तेरा भानगडी या महाराष्ट्र सुप्रसिद्ध वेबसिरीजचे लेखक दिग्दर्शक म्हणजेच धर्मेंद्र यादव सर. आज त्यांच्याशी भेटूया. नमस्कार. शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या सेटवरती आज परमेश्वर आलेला आहे. त्याचं टेकडी प्रोडक्शन आणि वनटेक प्रोडक्शन या प्रोडक्शनच्या अंडर तो तुमच्या भागामध्ये एक दोन वेबसिरीज चालवतो आहे. परंतु शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही वेबसिरीज आम्ही सुरू केली आणि त्या वेबसिरीजचं कॅमेरामन म्हणून आम्ही त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. काही अडचणमुळं अनपेक्षितपणे आम्हाला शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेबसिरीजचं चौथं शेड्यूल अर्जंटमध्ये लावावं लागलं आणि त्या शेड्यूलसाठी आम्ही परमेश्वरला डीव्ही म्हणून बोलवून घ्यावं लागलं. इथं तो डीव्ही म्हणून प्रामाणिकपणे काम करतो आहे. तो खूप कष्टाळू आहे, मेहनती आहे. त्याचं कष्ट मेहनत बघून आम्ही त्याच्यावरती डीओपीची जबाबदारी सोपवलेली आहे. इथं आल्यामुळं त्याच्या वेबसिरीजचा आज जो तुम्हाला प्रमो पाहायला मिळत होता तो प्रमो पाहायला मिळालेला आहे. परंतु त्याचं कष्ट मेहनत आणि तो जो आमच्यासोबत राहतो आहे, आमच्या युनिटसोबत राहतो आहे, त्या संदर्भात आमच्या काय आठवणी आहेत, त्या सर्व आठवणी आज मी इथं एकट्यानं सांगता. आमच्यासोबत बाळासाहेब असणार आहेत, सौरभ असणार आहे, ढोले असणार आहेत आणि आमचे इतरही कलाकार असणार आहेत. त्याच्या आठवणी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, त्या तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. परंतु आत्ता तो प्रमो आला नाही म्हणून त्याची फक्त अनाउन्समेंट करण्यासाठी आणि का आला नाही ह्याची कारणं सांगण्यासाठी आम्ही समोर आलेलो आहे. कृपया परमेश्वरला समजून घ्या आणि त्याच्या संदर्भात आम्ही जे काय बोलणार आहोत ते तुम्हाला रविवारी सकाळी 8 वाजता ते सुद्धा पाहायला मिळतील. धन्यवाद. धन्यवाद.